अहमदनगर शहरातील माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने इयत्ता 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना ध्येय निश्चित करून जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करत आपलं कर्तव्य सिद्ध करावं। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणं गरजेचं आहे। त्या माध्यमातून त्यांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळते। उद्याचं भविष्य हे विद्यार्थी असून त्यांना योग्य मार्गदर्शनाची खरी गरज आहे। विद्यार्थ्यांच्या कलागुणांवर आपला देश बलशाली होईल। शिक्षण क्षेत्रात विविध करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहे, तरी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे वळावं आणि आपलं करिअर यशस्वी करावं। गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देखील केली जाईल। त्यांचं शिक्षण आर्थिक परिस्थितीमुळे थांबलं जाणार नाही याची काळजी आम्ही घेऊ। भारत देश हा विद्यार्थ्यांचा देश म्हणून ओळखला जातो। त्यांच्या जोरावर नक्कीच महासत्ता बनेल असं प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केलं। माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने 10वी आणि 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला। यावेळी संतोष साबळे, लतिका पवार, समीर पाटील, नितीन भगत, मल्हार देशपांडे, पुष्कर कुलकर्णी, शिवाजी आढाव, निलेश जाधव, अजिंक्य वाकळे, पल्लवी सोमाणे, कुसुम सोनवणे, सचिन फाटक, राणी वाघ, संतोष राठोड उपस्थित होते। यावेळी बोलताना संतोष साबळे म्हणाले की माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने अनेक वर्षांपासून 10वी 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली जाते। हा उपक्रम कौतुकास्पद आहे। तसेच वर्षभर विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत। वृंदा सोमाणी आणि वेणू सोमाणी या विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय टायकॉन्डो स्पर्धेमध्ये सुयश मिळवल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आल्याचं ते म्हणाले। आज आपल्या प्रभागातील जे 10वी व 12वी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी झाले त्यांचा आज आपण सत्कार ठेवलेला आहे। आत्ताच आमचे मित्र साबळेंनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या मुलांचा गुणगौरव करायचा नाही तर कोणी करायचा, आणि हा गुणगौरव केल्याने मुलांचा उत्साह वाढतो, पुढं त्यांना काहीतरी बनण्याची जिद्द निर्माण होते आणि आपण कुणीतरी पाठ थोपटणं गरजेचं असतं। तर ह्या हेतूने आम्ही नेहमीच प्रत्येक वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतो। तसेच आपल्या प्रभागात असेल इवन नगर शहरामध्ये सुद्धा जे जे कोणी प्रावीण्य मिळवले असेल त्यांचा आम्ही गुणगौरव सत्कार करत असतो। त्यामुळे एक प्रत्येकाला ऊर्जा मिळते, प्रत्येकाला आत्मविश्वास वाढतो आणि काहीतरी बनण्याचं स्वप्न निर्माण होतं। आणि आपण हे करत असताना आपल्या मुलांना जर प्रोत्साहन दिलं तर नक्कीच त्यांचे जे गुण आहेत, सुप्त गुण असतात काहींचे, ते अजून दुगुणित होतील यासाठी आपण असे उपक्रम घेत असतो। कुणी कराटेमध्ये असेल, खेळामध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल, इतर कुठलंही क्षेत्र असो, आपण जर त्यांच्या पाठीशी राहिलो, त्यांच्यावर कौतुकाची थाप जर टाकली तर नक्कीच ते मुलं अजूनही उंच भरारी घेऊ शकतात। त्यासाठी आपण हा कार्यक्रम घेत असतो। हा कार्यक्रम घेत असताना आपल्या जर कोणी ओळखीचे असतील, आपल्या कोणी नातेवाईक असेल, मित्र असतील, ओळखीचे असतील, यांना पण सांगा की परत एक 8 दिवसात आपण परत सत्कार ठेवू राहिलेल्या लोकांचा, मुलांचा। आणि जे कोणी होतकरू आहेत, चांगले अभ्यास करतात पण त्यांना काही आर्थिक गरज आहे, त्यासाठी सुद्धा निस्ता सत्कार करून किंवा एक पेन हे देऊन न राहता तर अशा हुशार विद्यार्थ्यांचा सुद्धा आपण त्यांना काय मदत करता येईल, शिक्षणामध्ये काय अडचण आहे किंवा काही आर्थिक अडचण असली तरी आपण ती पूर्ण करून त्या विद्यार्थी विद्यार्थिनींना उद्याचे ते भविष्य आहे, आपला भारत बलशाली होण्यासाठी नक्कीच आम्ही खारीचा वाटा उचलू। आणि ज्यांनाही मदत लागेल ती मदत आम्ही नक्कीच देऊ। फक्त सत्कार करून न थांबता त्यांना मदतसुद्धा, आर्थिक असो, शालेय असो, कुठलीही मदत आम्ही नक्कीच करू या निमित्ताने एवढं सांगतो। आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो की आपण 10वी आणि 12वी किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये
गुण मिळवले यापुढेही आपल्या भावी आयुष्यात शुभेच्छा देतो आणि आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो की आपण या आपल्या भारताचं देशाचं नाव नक्कीच उंच पदावर न्याल अशी आशा बाळगतो आणि थांबतो. प्रतिनिधी मोहसिन खान, न्यूज टुडे 24, अहमदनगर.